अहमदनगर दक्षिण किंवा आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, आम्ही सर्व महिला राहणार भिंगारच्या आहोत. आमच्याकडे सुद्धा निवडणुकीचं चांगलंच वारं लागलेलं आहे, पण मला हे कळत नाही आहे की विधान परिषद असू, लोकसभा असू, विधानसभा असू, फक्त हे जे आमदार खासदार आहेत हे फक्त भिंगार शहरामध्ये मतं मागण्यासाठी येतात. हा माझा एकदम सर्रास आरोप या लोकप्रतिनिधींवर आहे. आता हे कोण कुठल्याही पक्षाचे असतील, हे फक्त मतदान मागायला भिंगार शहरामध्ये येणार आहेत. कधी ह्या विधान परिषद सदस्याला, लोकसभा सदस्याला किंवा यांना सगळ्यांना माहिती आहे का की तुम्ही ह्या कॅन्टोनमेंट बोर्डवर निवडून आल्यानंतर तुम्ही आमदार झाले, खासदार झाल्यानंतर तुम्ही ह्या कॅन्टोनमेंट बोर्डवर सुद्धा सदस्य होता? कारण मी स्वतः एक नगरसेविका या कॅन्टोनमेंट बोर्डवर राहिलेली आहे. मी कधीच कोणत्या खासदाराला, कोणत्या आमदाराला या आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये बसलेलं बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळं या लोकांना आमच्या भिंगारमध्ये काय अडचणी आहेत, आमच्या लोकांच्या काय समस्या आहेत, ह्या मतदारांना काय समस्या आहे, हा कुठलाही आमदार, हा कुठलाही खासदार आजपर्यंत भिंगार शहरात येऊन बघून गेलेला नाही आहे ना विचारून गेलेला आहे. आता फक्त आम्हाला बघायला मिळतं आहे की हे रात्रंदिवस आमच्या भिंगारमध्ये म्हणा नगर शहरात कुठेही पळतायत, मतं मागतायत, पण आता जनता सुज्ञ झालेली आहे. तर ह्या उमेदवारांनी आता ताळतम्य ठेवावं की या भिंगारच्या जनतेला यांना काय काय प्रश्न आहेत यांचे संपूर्ण यांनी आज विधानसभेत, लोकसभेत मांडावे. आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भिंगार शहराचा हा आहे की आम्हाला पाणीच नाही आहे, भिंगार शहराला पाणी नाही. जे मुळा डॅमपासून पाणी येतं आहे, पाणी फिल्टर होऊन जिथून येत आहे ना, तर ते येत आहे MES ला, म्हणजे मिलिटरीला. मिलिटरीला जे पाणी, जे अंडाभर येतं ते मिलिटरी वापरून जे तांब्याभर पाणी राहील ते डबल रेटने आम्हाला भिंगारला देतं. आज रोजगार करून नोकरवर्ग राहणारा या भिंगारमध्ये डबल रेटने आम्ही इथं पाणी घेतो. आम्हाला 2 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी येतं. आमच्या भिंगार शहराला सेपरेट पाण्याची पाईपलाईन नाही, इथं पाण्याच्या टाक्यांची गरज आहे. माझी ह्या लोकांना विनंती आहे की तुम्ही स्वतःचा निधी एक एक वर्षाचा आमच्या भिंगार शहरासाठी द्या. अहो, आम्ही वैयक्तिक आमच्यासाठी नाही मागत आहे, भिंगार शहरासाठी या लोकसभेच्या उमेदवारांनी, विधानसभेच्या लोकांनी, यांनी उमेदवारांनी हा निधी आम्हाला भिंगारला जर दिला तर ही भिंगारची जनता ठामपणे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि आता तुम्ही आम्हाला नुसते आश्वासनं देऊन आमची दिशाभूल करू नका. निवडणुकीपुरती आमचा कायमस्वरूपी आमच्या लेकरा बाळांच्या, आमच्या पिढ्यांचा एक विचार होईल की आम्हाला पाणी मिळेल, या हे डोक्यात ठेवून काम करावं.